अब मैं उनके बारे में क्या बोलूँ, उधर उधर आंदोलन करना पिछले दरवाजे से सेटल कर लेना, वो हमारा काम नहीं है। आंदोलन करना तो मर्द होकर आंदोलन करो, उसको सेटलमेंट मत करो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अबू अजमी नावाच्या या रानटी डुकराला अनेकदा आसमान दाखवलेले, तरी देखील मनसे व आदरणीय राजसाहेबांच्या विषयी बोलताना याची जीव घसरते। आम्ही जर सेटिंग करत असतो तर आत्तापर्यंत ह्या अबू अजमी नावाच्या रानडुकराचा कार्यक्रम वाजला असता। आम्ही आंदोलन करतो ही जनतेच्या हितासाठी करतो, मराठी माणसाच्या हक्कासाठी करतो, हिंदूंच्या हक्कासाठी करतो, आणि तीही संविधानिक पद्धतीने करतो, आणि ती तडीशी देखील नेतो। त्याचा आत्ता नुकताच एक प्रत्यय आला की सुप्रीम कोर्टाचा जो निकाल लागला मराठी पाट्यांच्या बाबतीत, तर आमची आंदोलन ही नेहमी यशस्वी होतात। उदाहरण द्यायचे असेल तर मराठी पाट्यांचं उदाहरण घ्या, त्याचबरोबर 63 टोलनाके देखील महाराष्ट्रातले बंद झाले, हे केवळ माननीय राजठाकरे साहेबांनी हाती घेतलेल्या आंदोलनामुळे बंद झाले। तर मला या रानटी डुक्कर जो अबू अजमी आहे त्यांना सांगा असं वाटतंय की आपल्या मुस्लिम लोकांच्या कॉलनी बनवून आपल्या घरातील तिजोरी भरण्यापेक्षा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नादाला लागण्यापेक्षा महाराष्ट्राच्या आणि मुस्लिम बांधवाच्या हितासाठी काहीतरी त्यांनी करावं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल गरळ ओकू नये, अन्यथा एकदा त्याच्या कानाखाली जाळ काढण्यात आला होता, आता थोबाड पडायची वेळ आलेली आहे, एवढं त्यांनी लक्षात ठेवावं।